चेंबूर येथील ळकनगर परिसरातील एका इमारतीत काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित रुग्ण सापडला असल्याची माहिती शेजारील इमारतीमधील रहिवाशांना कळताच त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन जनजागृती करणं महत्त्वाचं असताना चक्क इमारतीवर बहिष्कार टाकला. कोरोना व्हायरसनं जगभराला विळखा घातलाय. असं असतानाही भारतात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या कोरोना विषाणूनं मुंबईतही शिरकाव केला. त्यामध्ये मुंबईमधील काही रुग्ण आढळून आल्यामुळं त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशीच एक घटना चेंबूर येथील ळकनगर परिसरातील एका इमारतीत काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण सापडला असल्याची माहिती शेजारील इमारतीमधील रहिवाशांना कळताच त्यांनी सर्वत्र एकत्र येऊन जनजागृती करणं महत्त्वाचं असताना हे रहिवाशी चक्क कामवाली बाई, विक्रेते, पेपर टाकणारी मुलं, भाजीवाले यांना रुग्णबाधित इमारतीत गेला तर कोरोना होईल अशी भीती घालत आमच्या इमारतीत चक्क बहिष्कार टाकला आहे असं इमारतीचे सदस्य यांनी सांगितलं. चेंबूर येथील ळकनगर परिसरातील एका इमारतीमध्ये दुबईवरून वयस्क व्यक्ती दिनांक 6 मार्च रोजी आपल्या घरी आली. दुसऱ्या दिवशी 7 मार्च रोजी त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या पत्नीनं आणि मुलानं डॉक्टरला घरी बोलवलं असता त्यांनी रुग्णाला उपचाराकरता रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. कुटुंबाने रुग्णाला चेंबूर येथील लोकल दवाखान्यात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. परंतु कुटुंबानं त्यांना हिंदुजा रुग्णालयात घेऊन गेले. तेथे त्यांची चाचणी केली असता रुग्ण कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितलं. मैं तो देख रहा हूं कि जब से ये न्यूज बाहर आए कि हमारे यहां के एक मेंबर जो पॉजिटिव डिटेक्ट हुआ है, तब से ऐसा हो चुका है कि एक डर सा फैल चुका है कि लोग ये समझ रहे हैं कि यहां हो गया तो अभी हमारी सोसाइटीज में भी आ जाएगा. तो उन्होंने एक तरह से हमारी सोसाइटी को बॉयकॉट किया हुआ है. ऐसा बोला गया है कि इनके सोसाइटी में आप एंटर करोगे तो आपको वायरस लग सकता है, तो आप ये सोसाइटी से दूर रहिए. मेरा मानना है ये सब अफवाहें हैं, आप इसमें बिलीव ना कीजिए. खास करके मैं देख रहा हूँ कि डे वन से व्हाट्सएप पे ऐसे मैसेजेस आए हैं कि हमारे वहाँ जो जिनको डिटेक्ट हुआ था उनकी डेथ हो चुकी है. मैं सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि ऐसे मैसेजेस ना फैलाएं, क्योंकि वो पेशेंट बहुत ही अच्छे हैं और वो रिकवर कर रहे हैं बीएमसी कस्तूरबा हॉस्पिटल. सो मैं सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि ऐसे मैसेजेस ना फैलाएं.